नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 9वी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 2 अंतर्गत हालचाली या प्रकरणाचा मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सुरुवातीच्या काही मुद्द्यांचा आधार घेऊन अभ्यास केला होता. सर्वप्रथम आपण मृत्यूचे तांडव या शीर्षकाखाली जी काही वृत्तपत्रांमध्ये जी बातमी छापून आली होती त्या बातमीच्या आधारे त्या घटनेचा आढावा घेतला आणि त्या आधारे जे काही प्रश्नांची उत्तरं सोडवण्याचा आपण मागच्या व्हिडिओत प्रयत्न केला होता. तर आपण आता ती जी काही घटना होती ती घडण्याचं नेमकं कारण काय, ती कशा प्रकारे घडली, पृथ्वीच्या अंतरंगामध्ये अशा नेमक्या कोणत्या प्रकारच्या हालचाली झाल्या आणि ही सारी घटना घडून आली, या घटनेचा नेमका कशा पद्धतीने जीवितहानी झाली, वित्तहानी झाली, त्याला कारणीभूत कोणकोणत्या गोष्टी ठरल्या, या गोष्टींचा आपण आज आढावा या आपल्या पुस्तकामध्ये जो काही प्रयोग दिलेला आहे त्या प्रयोगाच्या आधारे आपण अभ्यासणार आहोत. तर मग बघा, आकृती क्रमांक 2.2 अमध्ये दाखवल्याप्रमाणे वह्या एकमेकांवर ठेवलेल्या आहेत आणि त्यावर चित्रात दाखवल्याप्रमाणे खडू, डस्टर, टोकयंत्र, रबर अशा 3-4 वस्तू त्या वह्यांच्या संचावर, जो काही वह्यांचा संच होता, 8-10 वह्यांचा संच आहे आपल्याला त्या चित्रामध्ये दिसतो आहे, आणि त्या संचावर या साऱ्या गोष्टी उभ्या करून ठेवलेल्या होत्या. म्हणजे बघा, त्यामध्ये आहे डस्टर, टोकयंत्र, रबर अशा 3-4 वस्तू त्या ठिकाणी उभ्या केल्या. बघा, आकृती क्रमांक 2.2 बमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की एक वही तिच्यावरील वह्या न हलवता चटकन काढून घ्या. म्हणजे बघा, जो काही वह्यांचा संच आहे त्या संचामधली एक वही मधल्या भागातली कोणती तरी एक वही जी सेंटरला आहे अशी एक वही काढून घ्यायची आणि तिच्या वरच्या किंवा खालच्या कोणत्याही वह्यांना धक्का लावायचा नाही, म्हणजे थोडक्यात त्या वह्या हलवायच्या नाही, ती वही चटकन आणि अलगद काढून घ्यायची. आणि मग त्यानंतर काय होतं त्याचं निरीक्षण त्यांनी आपल्याला करायला लावलेलं आहे. बघा, ज्यावेळी आपण त्या वह्यांच्या संचातली एक वही आपण बाजूला करणार आहोत, त्या संचातून काढून घेणार आहोत, त्यावेळी त्या ठिकाणी त्या संचामध्ये एक प्रकारची हालचाल निर्माण होणार आहे आणि ज्यावेळी हालचाल निर्माण होईल त्यावेळी ज्या संचावर आपण डस्टर, टोकयंत्र, खडू, रबर या गोष्टी ज्यावेळी उभ्या केलेल्या होत्या त्या साऱ्या गोष्टी काय होणार आहेत, पडणार आहेत, कोलमडून पडणार आहेत. म्हणजे बघा, या प्रयोगाच्या आधारे आपण असं निरीक्षण करू शकतो, जो काही वह्यांचा संच आहे त्या संचामधून एक वही काढली. आता लक्षात घ्या, जो काही वह्यांचा संच आहे ते म्हणजे एक पृथ्वीचं अंतरंग आहे आणि त्या पृथ्वीच्या अंतरंगातून जो एक अंतरंगाचा एक भाग आहे, जो एक थर आहे, तो थर वहीप्रमाणे काय झालेला आहे, बाजूला झालेला आहे, एक साईडला सरकलेला आहे. त्यामुळे भूपृष्ठावर ज्या हालचाली झाल्या त्या कोणत्या झाल्या, म्हणजे बघा, आता डस्टर हे पडून गेलं, रबर पडून गेलं, टोकयंत्र पडून गेलं, म्हणजे थोडक्यात या गोष्टी काय कशामुळे झाल्या, पृथ्वीच्या अंतरंगामधला एक थर बाजूला सरकला त्यामुळे या साऱ्या गोष्टी पडून गेल्या. म्हणजे लक्षात घ्या, या साऱ्या गोष्टी पडल्या म्हणजे मग ह्या गोष्टी कोणत्या, तर काही निसर्गनिर्मित असू शकतात, काही मानवनिर्मित असू शकतात. ज्या पद्धतीने बघा, आता डस्टर पडलं तर आपण असं म्हणू शकतो की भूपृष्ठावरील एखादी इमारत कोलमडून पडली. खडू पडला तर समजून घ्या एखादी नैसर्गिक जी काही निर्मिती आहे ती, म्हणजे एखादा वृक्ष, हा वृक्ष देखील पडला, म्हणजे नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित असो अशा अनेक घटकांमध्ये काय होऊ शकते, हानी पोचू शकते. आणि त्याचं कारण म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगामधील एखादा थर असेल, तो थर काय होत असतो, बाजूला सरकत असतो, त्यामुळे हे सर काय होते, अस्थिरता त्या ठिकाणी निर्माण होत असते आणि या अस्थिरतेचा परिणाम आपल्याला भूपृष्ठावर बघायला मिळतो. आणि अशाच प्रकारच्या अस्थिरतेमुळे नेपाळमध्ये जो काही भूकंप झाला तो अशाच प्रकारच्या अस्थिरतेमुळे झाला आणि त्यात मोठ्या प्रमाणामध्ये काय झाली, जीवितहानी आणि वित्तहानी त्या ठिकाणी झाली. बघा, या प्रयोगात आपण बघितलं की एक थर बाजूला सरकला आणि त्या आधारे जी काही हानी व्हायची ती आपण बघितली. आता बघा, प्रयोग क्रमांक 2.3 म्हणजे थोडक्यात पुढचा प्रयोग आहे आकृती क्रमांक 2.3 अ. बघा, या प्रयोगात दिलेला आहे वह्यांची रचना करा. म्हणजे जसं आधीच्या प्रयोगात आपण केली होती रचना, अगदी त्याच प्रकारे वह्यांची रचना करायची आणि त्यावर वरीलप्रमाणे खडू, डस्टर, टोकयंत्र, रबर अशा 3-4 वस्तू काय करायच्या आहेत, उभ्या करायच्या आहेत. आणि बघा, पुढे परत आकृती दिलेली आहे 2.3 ब. या आकृतीत सांगितलेलं आहे की या गट्ट्याला हळूच धक्का द्या व निरीक्षण करा, त्यानंतर पुन्हा जोरात धक्का द्या, काय होते याचे निरीक्षण
करा, सर्व सर्व कृतींबाबत चर्चा करा. बघा, या प्रयोगामध्ये त्यांनी आपल्याला दोन वेळेस त्या संचाला धक्का द्यायला लावलेला आहे. बघा, ज्यावेळेस आपण एकदा त्या संचाला धक्का देणार आहोत, तो संच काय होणार आहे, थोडासा अगदी नॉर्मल हलणार आहे, आणि या संचावर ज्या काही गोष्टी आपण उभ्या केलेल्या आहेत त्या गोष्टी देखील काय होणार आहेत, काही प्रमाणामध्ये त्या गोष्टींची देखील हालचाल होणार आहे. परंतु आपण ज्यावेळी दुसऱ्यांदा थोडा जोरात धक्का त्या ठिकाणी देणार आहोत, तर काय होणार आहे, त्या उभ्या केलेल्या गोष्टी अगदी त्या ठिकाणी पडणार आहेत. म्हणजे बघा, ज्या पद्धतीने भूपृष्ठावरच्या ज्या साऱ्या गोष्टी ह्या कोलमडून पडणार, त्याच पद्धतीने धक्का दिल्यानंतर त्या संचावर ठेवलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे टोकयंत्र, रबर, ज्या काही असतील, त्या काय होणार आहेत, कोलॅप्स होणार आहेत, पडणार आहेत. आणि हा असा त्या संचाला धक्का बसणं, म्हणजे थोडक्यात पृथ्वीच्या अंतरंगाला धक्का बसणं, हा देखील एक भूकंपाला कारणीभूत ठरणारा एक भाग आहे. ज्या पद्धतीने आपण मागच्या प्रयोगात बघितलं की एक थर काढला आणि सगळ्या वस्तू कोलमडून पडल्या, आता हा दुसरा प्रयोग आपल्याला सांगतोय की थर न काढता अगदी त्या संपूर्ण संचाला धक्का जरी बसला तरी देखील काय होणार आहे, त्या साऱ्या वस्तू कोलमडून पडणार आहेत. म्हणजे हा धक्का देखील भूकंपाला कारणीभूत ठरू शकणार आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा जो काही पृथ्वीला, म्हणजे थोडक्यात संपूर्ण अंतरंगाला जो काही धक्का बसतो, तो धक्का बसण्याचं नेमकं कारण काय, हा तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल. तर बघा, भूपृष्ठांतर्गत म्हणजे थोडक्यात अंतरंगामध्ये ज्या काही हालचाली मुख्यतः प्रावरणाच्या वरच्या थरात होत असतात. बघा, जो काही थर आहे, पृथ्वीचा जो अंतरंग विशिष्ट अशा विविध थरांनी बनलेला आहे, आणि ह्या ज्या काही हालचाली होतात त्या कुठे होणार आहेत, प्रावरणाच्या वरच्या थरामध्ये होणार आहेत. आणि प्रावरणातील जो काही किरणोत्सारी पदार्थातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते, आणि या ऊर्जालहरी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असतात, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत असतात. आणि ऊर्जेच्या अशा प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतरंगात काय निर्माण होत असते, अस्थिरता निर्माण होते, आणि या अस्थिरतेमुळे काय होत असते, थोडक्यात संपूर्ण अंतरंगाची हालचाल होते, आणि या हालचालीचा परिणाम आपल्याला कुठे जाणवत असतो, भूपृष्ठावर जाणवत असतो. बघा, जसं आपण एखाद्या उदाहरणादाखल हे समजून घेऊ शकतो. समजा एखाद्या भांड्यामध्ये आपण पाणी तापवण्यासाठी ठेवलं, बरोबर, आणि त्यावर एक झाकण ठेवलं, ते पाणी एका विशिष्ट मर्यादेपर्यंत तापतं, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वाफ निर्माण होते की ज्यावेळेस ती वाफ एका मर्यादेपलीकडे त्या भांड्यामध्ये जमा होते, त्यावेळेस ते झाकण काय होत असतं, त्या भांड्यावरून अगदी बाजूला सरकून जातं, आणि त्या ठिकाणाहून सगळी जी काही वाफ असणार आहे ती त्या झाकणाच्या एका विशिष्ट जागेतून काय येणार आहे, बाहेर येणार आहे. किंवा असंही होतं, ज्यावेळेस त्या झाकणाला अगदी बारीक त्या ठिकाणी भांडं आणि झाकण यामध्ये जिथे कुठे एक बारीक पोकळी असेल, त्या पोकळीतून देखील वाफ बाहेर यायला काय होत असते, सुरुवात होत असते. अगदी तशाच पद्धतीने ज्यावेळी या पृथ्वीच्या अंतरंगामध्ये ऊर्जेची हालचाल होत असते, त्या ऊर्जा लहरी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर प्रवास करत असतात, त्यांचा प्रवाह चालू असतो, त्यावेळी हे ऊर्जेचे प्रमाण असह्य झाले, म्हणजे थोडक्यात मोठ्या प्रमाणात वाढले, त्यावेळी काय निर्माण होत असते, अंतरंगामध्ये हालचाली निर्माण होतात, आणि त्याचे परिणाम आपल्याला कुठे बघायला मिळतात, तर भूपृष्ठावर बघायला मिळत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या अंतरंगातील हालचाली नेमक्या कशा होतात आणि याला कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या असतात, हे साऱ्या गोष्टींचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मंद भू हालचाली आणि शीघ्र भू हालचाली हे हालचालींचे दोन प्रकार आहेत आणि त्याचे परिणाम काय आहेत, या गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.